तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी कागल तालुक्यातील एकोंडी इथं खुनाची घटना घडली होती त्याप्रकरणी कागल पोलिसांनी विजय खोत आणि प्रियंका खोत यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला होता या खटल्याची सुनावणी मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात सुरू होती न्यायालयानं आरोपी विजय खोतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर मृत व्यक्तीच्या पत्नीला निर्दोष मुक्त केलं कागल तालुक्यातील एकोंडी इथं सूर्यकांत खोत आणि त्याची पत्नी प्रियंका खोत राहत होत्या प्रियंका यांचे गावातील विजय उर्फ गंभीर खोत यांच्याशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते त्याबद्दल माहिती मिळाल्यानं प्रियंकाचा पती सूर्यकांत खोत मद्याच्या आहारी गेला होता त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी प्रियंका आणि विजय यांनी षडयंत्र रचलं सूर्यकांत खोत यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असा बनाव रचण्यात आला कागल पोलीस ठाण्यातील तत्कालीन दिलीप जाधव आणि उपनिरीक्षक पी व्ही भोसले यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सूर्यकांत खोत यांचा खून झाल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी पोलिसांनी विजय उर्फ गंभीर खोत आणि प्रियंका या दोघांना अटक केली होती जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी आठ साक्षीदार तपासले त्यांचा युक्तिवाद आणि उच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरून न्यायालयानं विजय उर्फ गंभीर खोत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर प्रिय का खोतला निर्दोष मुक्त केलं